आजच्या भागाला आपण सुरुवात करूया. ताई इथे आलेले आहेत, मस्तपैकी गप्पा मारूया आणि मग जाऊया पदार्थांकडे. नमस्कार. तुमचं आजच्या भागात खूप मनापासून स्वागत. धन्यवाद. काय नाव ताई आपलं? सौप्रिया राजेंद्र निकम. बर, कुठे राहता? दहिसर पूर्व. बर, कोण कोण असतं घरी? घरी माझे मिस्टर असतात, माझ्या दोन मुली असतात. बर. आम्ही चौघांचं चौकोनी कुटुंब. बर, तुम्ही काय करता? मी तशी गृहिणी होते, पण मला ती पाककलेची आवड आणि मग त्याचं व्यवसायात रूपांतर झालं. सध्या माझा केटरिंगचा व्यवसाय आहे. हो, म्हणजे आवडच हळूहळू व्यवसाय झाला. हो, आवडच व्यवसाय झाला. बर, मग त्याच्या आधी कधी नोकरी वगैरे केली होती? नाही, त्याच्या आधी मी ट्युशन्स घ्यायचे, तो एक माझा अनुभव होता. बर. पण तरी किचन मध्ये जास्त लक्ष असायचं आणि मग हळूहळू त्यात बदल होत गेले आणि मग माझा छंद माझा व्यवसाय झाला. फारच छान. आता किती वर्ष केटरिंगचा व्यवसाय? 8 वर्ष तरी माझा चालू आहे सध्या. ग्रेट. आता मुंबईत दहिसर सारख्या ठिकाणी 8 वर्ष केटरिंगचा व्यवसाय म्हटल्यानंतर अनुभव खूप मोठा असेल. भरपूर अनुभव, रोज वेगळे अनुभव येतात. मला नेहमी पु ल देशपांड्यांचा व्यक्ती आणि वल्ली आठवतं, कारण प्रत्येक केटरिंगला आलेला माझा अनुभव फार वेगळा असतो. काही बरेच वेळेला बरंच काही शिकायला मिळतं त्याच्यात. करेक्ट, अगदी बरोबर. आणि काय, सध्या सगळ्या क्षेत्रांमध्ये स्पर्धा एवढी आहे ना की दिवसागणिक तुम्हाला अपडेटेड अपग्रेडेड सतत राहायला लागतं, बदल करायला लागतात, स्वतःला काय म्हणतात त्याला इनोव्हेटिव्ह ठेवायला लागतं. हो की नाही? तर काय तुमचा अनुभव या 8 वर्षातला, तुम्ही काय एक्सप्लेन कराल? 8 वर्षातला अनुभव असा होता की सुरुवात अशी झाली की माझ्या घरी माझ्या सासूबाई आणि माझी आजी, माझी आई, म्हणजे सगळेच आमच्याकडे गृहिणी आणि उत्तम स्वयंपाकी. वा वा. त्यामुळे कुठेतरी त्यांच्याकडनं हा वारसा माझ्याकडे आला. त्यात माझा मामा तो शेफ आहे. बर. त्यानंतर माझा भाऊ तो दुबईला शेफ होता. बर. त्यानंतर माझा मामे भाऊ आहे, तो देखील शेफ आहे. असं नाही म्हटलं तरी आजोळ, माहेर, सासर या सगळ्यांकडनं हा वारसा मला मिळाला. फारच छान. आणि मग केटरिंगच्या व्यवसायामध्ये एक असं झालेलं होतं की माझ्या भावाचं एकदा ऍक्सिडेंट झालेलं होतं, त्यामुळे वर्षभर त्याला काहीच करता येत नव्हतं. बर. आणि तो मला सतत सांगायचा का तू एवढं सगळं बनवते आमच्यासाठी, पण काहीतरी कर, काहीतरी कर, तुझ्यात कला आहे. पण तो आत्मविश्वास नव्हता माझ्याकडे. मग त्याने मला भरपूर साथ दिली आणि मग हळूहळू माझा तो आत्मविश्वास वाढत गेला. सुरुवातीला छोट्या छोट्या ऑर्डर्स झाल्या आणि मग वेगवेगळ्या इन्शुरन्स कंपनी, मग बर्थडे पार्टीज, असं करत करत लग्न सोडून बाकी सगळ्या ऑर्डर्स आम्ही घेत गेलो. म्हणजे 20 पासून सुरुवात केलेली 100 पर्यंत कधी पोहोचली ती आम्हाला कळलंच नाही. आणि हळूहळू तो आत्मविश्वास भावामुळे माझा वाढत गेला आणि घरच्यांनी पण साथ दिली तेवढी. हो, अर्थात त्यांची साथ महत्त्वाची असतेच आणि राहणारच, त्याच्यात काही दुमतच नाही. आता तुम्ही वेगवेगळ्या क्षेत्रात काम केलंय, व्यावसायिका म्हणून काम करताय, शिक्षिका म्हणून काम केलंय, गृहिणी म्हणून सगळं नीट सांभाळताय, आई म्हणून मुलींना सांभाळताय, तुमच्या लाईफची डेफिनेशन काय? कुठल्या प्रसंगाने तुम्हाला खूप शिकवलं, खूप भावनिक केलं किंवा खूप बोध दिला, काय सांगाल तुमच्या आयुष्याविषयी? माझ्या आयुष्यातली कलाटणी मला मी ज्युनियर मध्ये असताना मिळाली, ज्या वर्षी माझी आई गेली. हो, तेव्हा मी ज्युनियर मध्ये होते. बर. पण आमच्या एकत्र कुटुंबामध्ये माझी आजी होती, आजोबा होते, माझे काका होते, काकू होत्या आणि आम्ही चुलत भावंड. या सगळ्या संसारात माझे वडील, त्यामुळे या सगळ्या याच्यामध्ये ना मला आईची जाणीव अशी कधी झालीच नाही. त्यानंतर माझी आजी, म्हणजे या सगळ्यांनी भरपूर प्रेम दिलं, जाणीवच कधी होऊ दिली नाही, तो एक भाग झाला. आजी मी मॅच्युअर्ड होत गेले, त्यानंतर लग्न होऊन आले, सासरी आले, सासरी दुसरी आई मिळाली. सासूबाईंनी मला ती कधी उणीवच भासू दिली नाही की मी तुझी सासू आणि तू सून, हा आमच्यात कधीच हे नातं नव्हतं, मुलीचं आणि आईचं नातं होतं. तिथेही मला खूप प्रेम मिळालं, माया मिळाली, भरपूर शिकता आलं त्यांच्याकडनं. मी शिकत भरपूर गेले, पण मी जेव्हा ट्युशन्स घेत होते ना तेव्हाचा एक अनुभव असा होता, माझी विद्यार्थिनी होती आणि त्यांच्या 3-4 फॅक्टरीज होत्या. अचानक असं झालं की त्या फॅक्टरीमध्ये भरपूर लॉस झाला आणि तो तोटा सहन न झाल्यामुळे घरामध्ये त्यांच्या वेगवेगळं असं, म्हणजे वातावरण खूपच दुःखदायक वगैरे असं होतं. आणि तिची जी आई होती ना, ती फक्त 10वी शिकलेली होती. बर. आत्मविश्वास आपल्याला कसा मिळतो? मी ग्रॅज्युएट होते, मी तिच्या मुलीला शिकवत होते, तिची आई पण मी ऑब्झर्व करत होते. माझं निरीक्षण असं होतं की तिची आई फक्त 10वी शिकलेली होती, अहमदाबादवरनं आलेली होती, एक गुजराती मुलगी होती जिला धंद्यातलं काही कळत नव्हतं, अनुभव पाठीशी नव्हता, शिक्षण नव्हतं, पण तिच्यामध्ये आत्मविश्वास इतका प्रचंड होता की तिने ते गेलेल्या फॅक्टरीज परत मिळवल्या, तिने व्यवसाय बरोबर हँडल केला आणि घराला पुन्हा एक नवं रूप दिलं. क्या बात है.
म्हणजे माझ्यासाठी हा प्रसंग फार मोठा होता की आपण असं म्हणतो इंग्लिश येत नाही किंवा आपल्याला काही एवढे फारसे शिकलेले नाही आहोत, थोडासा कुठेतरी आत्मविश्वास असतो किंवा काहीतरी मनात कमतरतेची भावना असते, पण अशी काही माणसं आपल्या सतत भोवताली येतात किंवा आपल्या समोर दिसतात ना की ती माणसं आपल्याला शिकवून जातात. करेक्ट करेक्ट. की तुमच्यात जर आत्मविश्वास असेल तर तुम्ही भरपूर काही करू शकाल, असं ते तो एक माझ्यासाठी फार मोठा अनुभव होता. ग्रेट, वा, थँक्यू सो मच ताई, तुम्ही सगळं आमच्याशी शेअर करताय. आणि काय होतं ना की वेगवेगळ्या ताईंना वेगवेगळ्या गृहिणींना भेटून त्यांचा हा प्रवास ऐकून ना मला खूप शिकायला मिळतं. तर आता आपण ह्या गप्पांना आत्तापुरतं थोडासा एक अर्धविराम देऊया, स्वयंपाकघरात जाऊया, पदार्थ करत करत उरलेल्या गप्पा तिकडे मारूया. चालेल? वा मंडळी, मज्जा आली मला गप्पा मारताना या ताईंशी. आता आपण यांना घेऊन जाऊया स्वयंपाकघरात आणि पाहूया अप्रतिम असे पदार्थ. चला आता आपण वळूया पहिल्या पदार्थाकडे. काय याचं नाव आहे ताई? हे आम्ही आंब्याचे मोदक करणार आहे. क्या बात आहे, आंब्याच्या मोदकांसाठी लागणारं साहित्य बघूया. साखर, त्यानंतर खवलेलं खोबरं, तांदळाचं पीठ, आंब्याच्या फोडी, तूप आहे आणि वेलची पावडर आहे. वा, साहित्यही मोजकं आहे आणि सगळं अगदी सोपं सोपं साहित्य आहे. सोपं आहे, एकदम झटकीपट पटापट तयार होणारे छान मोदक, चविष्ट, काहीतरी वेगळं खायला आपल्याला आवडतं म्हणून बनवलेलं आहे. वा वा, चला मग लगेच पटापट वळूया कृतीकडे. काय करायचं पहिल्यांदा? पहिल्यांदा आपल्याला पॅन घ्यावं लागेल, त्यामध्ये तांदळाची पिठी करून आपल्याला घ्यावी लागेल. गॅस लावायचा? हो, तिकडे लावायचं. काय घालू आता याच्यात? यात प्रथम आपण पाणी घेतोय. बर, पाणी बस 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 बस. आपल्याला काय म्हणजे उकड काढायची आहे का? उकड काढायची आहे, त्यासाठी थोडस तूप घालावं लागेल. तूप किती घालायचं? तूप किंचित घाला, थोडस, अर्धा चमचा. बस झालं, बस झालं. हो हो. तूप कशा करता घालायचं? तूप घातल्याने ते मोदक सॉफ्ट होतात आणि चवही सुंदर लागते त्याची, ते पारी चांगली वळली जाते, त्याच्यासाठी तूप घालावं लागतं त्याच्या. एवढं पाणी पुरे? हो पुरे, उकड आलेलं मोदक करायचं, लागलं तर नंतर आपण घालू शकतो, पण ठीक आहे एवढं पाणी पुरे आहे. सध्या एवढं पुरे? हो सध्या एवढं पुरे आहे. पाण्याला उकळी आलेली आहे. आता आपण हे तांदळाचं पीठ घालूया याच्यामध्ये. पाणी थोडस जास्त झालं तरी काही प्रॉब्लेम नसतो, ते पाणी वाफ आल्यानंतर निघून जातो, नो प्रॉब्लेम. यावर आता आपल्याला झाकण ठेवावे लागेल, थोडीशी वाफ मुरू दे म्हणजे ते पीठ आहे ते चांगलं सॉफ्ट होऊन जाईल. करेक्ट, म्हणजे उकड व्यवस्थित होईल. हो, उकड व्यवस्थित होईल म्हणजे मग वळायला सोपे होतील ते मोदक. बरोबर बरोबर. कारण मोदक इथे मी गॅस बंद करू का? फक्त वाफेवरती येईल त्याला? हो येईल, ते चांगलं व्यवस्थित गरम झालेलं आहे. बस मग आपण गॅस बंद करूया आणि वाफेवरती तांदळाच्या पिठाची जी उकड तयार होईल ती आपण नंतर वापरूया. आपण करतोय आंब्याचे मोदक. मोदक लागणारी जी उकड आहे तांदळाच्या पिठाची ती आपण काढली. काढली. करेक्ट. आता पुढे आता आपण मिक्सरला प्रथम त्या आंब्याच्या फोडी आहेत त्या लावून घेऊया. बर, त्याचे पल्प तयार करून घेऊया. ह्याच्यात अजून काही घालायचं नाही, फक्त आंबा. फक्त आंबा. क्या बात है, आंब्याचेच मोदक आहे त्यामुळे पूर्ण चव त्याची आंब्याचीच आली पाहिजे. वा वा वा. परफेक्ट, आंब्याचा पल्प म्हणा किंवा रस म्हणा तयार झालेला आहे. आता काय? आता आपण गॅस लावून घ्यायचा. ओके, गॅस लावून घेऊया. घ्या. सर्वप्रथम आपण याच्यामध्ये थोडस तूप घालतोय. बर, त्यानंतर यात घालतोय आपण खवलेलं खोबरं. तुपावर परतून घेतल्यामुळे खरपूस होईल, खरपूस होऊन जाईल. कारण मोदकाच्या आतलं सारण फार महत्वाचं असतं. फार महत्वाचं असतं, मोदक वळताना त्याचा नंतर काही आपल्याला त्रास होणार नाही. करेक्ट. तर आपण यामध्ये साखर घालतोय. बर, तेवढी लागेल? हा, थोडीशी कमी घेतोय आपण, कारण त्यात पुन्हा आपला आंब्याचा रस येणार आहे, त्यामुळे ते फारच गोड होऊन जाईल आणि आंब्याचा स्वाद कमी होऊन जाईल. ओके, त्यामुळे आपण थोडी साखर घेतली याच्यामध्ये. बर, आता ही साखर पूर्ण परतवून विरघळल्यानंतर त्यामध्ये आपला जाईल आंब्याचा रस. आता हे छान परतवून झालेलं आहे, यात विरघळायला सुरुवात झालेली आहे, तेव्हा आंब्याचा रस यात घालायला हरकत नाही. चला राजे, तुमचं काम आहे आता. म्हणजे आता हे परतून गार झालं की आपलं सारण तयार होतं. हो, मग आपलं सारण तयार झालं. ठीक आहे, कारण ते गार होणंही महत्वाचं आहे ना. गार होणं महत्वाचं आहे की याचा गोळा झाला ना की आपण एका प्लेटमध्ये हे सारण काढून ठेवूया, बाजूला ठेवूया. ठीक आहे, मग आपली उकड तयारच आहे.
लगेच आपण मोदक वळायला घेऊ शकतो. परफेक्ट. चला आता आपण थोडंसं वेलची पावडर घालतोय. हो हां, स्वादासाठी ती पाहिजे नाही का. आंब्याचा मोदक आपण करतोय त्यासाठी लागणार हे जे सारण आहे ते छान गोळा होईपर्यंत आपण परतून घेऊया, मग ते गार करून घेऊया, कारण सारण गार होणं फार महत्त्वाचं आहे. आम्ही एक करून घेतो आणि मग आपण वळूया पुढच्या कृतीकडे. आंब्याचे मोदक आपण करणार आहोत त्यासाठी लागणारं सारण आपण छान घट्ट होईपर्यंत परतून घेतलं आणि सगळ्यात महत्त्वाची गोष्ट ते पुरेसं गार झालेलं आहे जेणेकरून ते आपल्याला भरता येईल. आता काय करूया पुढे. आता पुढे आपण त्याचे मोदक वळायला घेऊया, त्याची पारी करून घ्यावी लागेल आणि मग आपण मोदक करूया. ओके घ्या. तिकडे आपण स्टीमर स्टीमर वाफेवरती आपण सारण भरलंय, उकडीचे मोदक पॅक करून घेतलेत. आता आपल्याला फक्त स्टीम करायचे. स्टीम करेक्ट. चला मग ठेवूया. हो ना, काढा झाकण. वा वा वा, स्टीमर छान तयार झालेला आहे. ठेवा. तरी साधारण एक 10-12 मिनिटं लागतील ना. हो, 10 मिनिटं नक्कीच लागतील, कारण ऑलरेडी आपण त्याला पिठाला छान आपण उकड काढून घेतलेली आहे. बरोबर. त्यामुळे जास्त उकड काढायची गरज होऊन जाईल, 10 मिनिटात होऊन जाईल. पण फक्त काय तेवढी संख्या पुरणार नाही, कारण चार तर मी एकटा असाच एका कोपऱ्यात जातील. आपण 10-12-15-20-25-30 करून घेऊया. तुर्तास आम्ही या चार मोदकांना उकड काढून घेतो, तयार होतील आपले मोदक. पटकन लिहून घ्या तुम्ही साहित्य आणि कृती. आंब्याचे मोदक करण्यासाठी लागणारे साहित्य: तांदूळाचं पीठ, आंब्याच्या फोडी, तूप, वेलची पूड, खवलेलं खोबरं आणि साखर. कृती: प्रथम कढईमध्ये पाणी गरम करून त्यामध्ये तूप घालून पाणी उकळवून घ्यावं. पाणी उकळल्यानंतर त्यामध्ये तांदूळाचं पीठ घालून कढईवर झाकण ठेवून तांदूळाची उकड काढून घ्यावी. नंतर मिक्सरच्या भांड्यात आंब्याच्या फोडी घालून त्याचा रस तयार करून घ्यावा. त्यानंतर फ्राईंग पॅन मध्ये तूप गरम करून त्यामध्ये खोबलेलं खोबरं, साखर, आंब्याचा रस आणि वेलची पूड घालून मिश्रण एकत्र करावं आणि त्याचं सारण तयार करून घ्यावं. उकड काढलेलं तांदूळाचं पीठ मळून घ्यावं. नंतर त्याची पारी बनवून त्यामध्ये तयार सारण भरावं आणि त्याचे मोदक बनवून घ्यावेत. तयार मोदक स्टीमर मधून वाफून घ्यावेत आणि सजावट करून आंब्याचे मोदक सर्व्ह करावेत. आंब्याचे मोदक हा पहिला पदार्थ आपण केला. आता आपण दुसऱ्या पदार्थाकडे वळूया. याचं काय नाव आहे? याचं आहे मँगो क्रीमी कस्टर्ड. लागणारं साहित्य बघूया मग कृती करूया. नक्की. याही साखर घेतलेली आहे, आंब्याचा पल्प आहे, आंब्याच्या फोडी करून घेतलेल्या आहेत, सफरचंदाच्या फोडी करून घेतलेल्या आहेत, हे कच्चं दूध आहे आणि हे उकळून घेतलेलं दूध आहे. डाळिंबाचे दाणे आहेत, पिस्त्याचे काप आहेत, बदामाचे काप आहेत, द्राक्ष आहेत, वेलची पावडर आहे, कस्टर्ड पावडर आहे. चला लागणारं साहित्य पाहिले, कृती करूया. कृती करूया. काय घालायचं त्याच्यात? सर्वप्रथम आपण याला दूध घालूया पॅन मध्ये. या दुधाला उकळी येईपर्यंत या उकळलेल्या दुधामध्ये कस्टर्ड मिक्स करून घेऊया. बर, मग ते काम मी करू? हो करा, मदतही होईल त्या निमित्ताने. हो नक्की. हे जरा बाजूला घेतो. नक्की. घरी कोण कोण असतं म्हणालात आता तुमच्या? माझ्या घरी माझे मिस्टर असतात, माझ्या दोन मुली असतात. मग त्यांना आवड आहे की नाही पाककलेची? हो, त्यांना देखील आवड आहे. थोडं थोडं मदत करतात आणि मदत करता करता त्या देखील शिकतायत. बर, आता याच्यामध्ये किती घालू कस्टर्ड? हा, ती पूर्ण घाला त्याच्यामध्ये. एवढी लागेल? हो हो, लागेल तेवढी. कस्टर्ड पावडर आहे, त्याच्या गुठळ्या होता कामाने, त्यामुळे ती चांगली मिक्स करून घ्यायला पाहिजे. बर. हे दूध आता आपलं तापतंय, चांगलं उकळून घ्यायचं हे दूध. बर. आणि त्यामध्ये थोडी थोडी आपण साखरही मिक्स करून घेऊया. ठीक आहे, मी आधी जरा ह्याच्या गुठळ्या फोडून घेतो. हो हो, मग साखर आपण त्याच्यात मिक्स करूया. हो, म्हणजे कसं प्रेक्षकांना टप्प्याटप्प्याने सगळी माहिती मिळेल. वा 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 वा, कस्टर्ड पावडर दुधामध्ये छान मिक्स झालेली आहे. आता याला उकळी आली, साखर घालूया? हो, साखर घालूया. साखर किती घालायची? यात साखर घाला पुरे. आता यात आपण जी कस्टर्ड पावडर घालून केलेलं हे दूध आहे ते ओतून घेऊया. सगळं ओतून? हो हो. हे छान असं मिक्स करून घेतोय आपण. हळूहळू एक 10 मिनिटात ते
घट्ट होईल मग ते थंड झाल्यानंतर त्यामध्ये आपण ही सगळी फळं घालणार आहोत. त्यात आंब्याचा पल्प देखील घालायचा आहे. थंड होऊ दे मग आपण त्यामध्ये आंब्याचा पल्प घालूया. आता मी गॅस बंद करते आहे. पण थोडं गार होऊ दे मग त्यामध्ये फळं आपण ऍड करूया. आपण जो पदार्थ करतोय त्याच्यासाठी लागणार हे जे कस्टर्ड पावडर घालून केलेलं मिश्रण आहे दुधाचं ते छान घट्ट झालंय आणि आटलेलं आहे. आता आपण यामध्ये हा आंब्याचा जो पल्प केलेला आहे तो मिक्स करणार आहोत. बर म्हणजे आंब्याचा पूर्ण स्वाद त्याच्यामध्ये परफेक्ट उतरतो. मिश्रण आपण मिक्स करून घेऊया. त्यानंतर यामध्ये जाईल ताज्या आंब्याच्या फोडी, सफरचंदाच्या फोडी, त्यानंतर यामध्ये जातील काळी द्राक्ष, डाळिंबाचे दाणे, पिस्त्याचे काप, बदामाचे काप आणि सर्वात शेवटी वेलची पूड. वा अजून काय पाहिजे? दिसते की नाही छान? फारच भारी, फारच भारी, प्रश्नच नाही. आता हे छान मिक्स करायचं आणि सेट होण्यासाठी फ्रीजमध्ये ठेवून द्यायचं. साधारण एक तास सेट झाल्यानंतर आपण हे खाऊ शकतो. मँगो क्रीमी कस्टर्ड. क्या बात है, हे छान एक तास फ्रीजमध्ये ठेवूया, सेट होईल. त्याच्यानंतर मँगो क्रीमी कस्टर्ड हा जो पदार्थ आहे तो आपण खायला मज्जा त्याची पूर्णपणे घेऊ शकू. आम्ही हे सगळं करून घेतो मंडळी. तोवर तुम्ही लिहून घ्या साहित्य आणि कृती. मँगो क्रीमी कस्टर्ड करण्यासाठी लागणारे साहित्य: सफरचंदाचे काप, साखर, आंब्याच्या फोडी, काळी द्राक्ष, डाळिंबाचे दाणे, पिस्त्याचे काप, बदामाचे काप, वेलची पूड, आंब्याचा पल्प, कस्टर्ड पावडर, उकळून घेतलेलं दूध आणि कच्चं दूध. कृती: प्रथम फ्राईंग पॅन मध्ये दूध घालून एक उकळी काढावी, नंतर त्यामध्ये साखर घालावी आणि मिश्रण एकत्र करून घ्यावं. नंतर साखर मिश्रित दुधामध्ये कस्टर्ड पावडरची पेस्ट घालून मिश्रण आटवून घ्यावं. आटवलेलं मिश्रण थंड करून घ्यावं. थंड केलेल्या मिश्रणामध्ये आंब्याचा रस घालून त्यामध्ये आंब्याच्या फोडी, सफरचंदाच्या फोडी, काळी द्राक्ष, डाळिंबाचे दाणे, पिस्त्याचे काप, बदामाचे काप आणि वेलची पूड घालून मिश्रण नीट एकत्र करून घ्यावं. नंतर मिश्रण एक तास फ्रीजमध्ये सेट करून घ्यावं आणि सजावट करून डिश सर्व्ह करावी. दहिसरमध्ये राहणाऱ्या प्रियाताई निकम आज आपल्याकडे इथे आल्या आणि मज्जा आली. खूप छान आपण गप्पा मारल्या. तुमच्या कामाविषयी, अनुभवांविषयी, लाईफविषयी आम्हाला खूप काही सांगितलं. मला बरं वाटलं. तुम्हाला कसं वाटलं? एकदम सुंदर, छान, मस्त. खरंच ना? अगदी मनापासून. वा वा, आम्हाला पण खूप छान वाटलं. आणि तुम्हाला आमच्याकडनं वेगवेगळे गिफ्ट आहेच आहेत, पण त्याआधी व्यंकीज पुरोटी यांच्याकडनं तुम्हाला एक गिफ्ट हॅम्पर मी देणार आहे. ती गिफ्ट हॅम्पर मी का देणार आहे त्याचं आधी कारण तुम्हाला सांगतो. आपण नेहमी असं म्हणतो की तोच पदार्थ बेस्ट असतो ज्याच्यामध्ये टेस्ट, हेल्थ आणि आईचं प्रेम असतं. आजच्या ताईने आपल्यासाठी टेस्टी, हेल्दी आणि प्रेमाने पदार्थ केले म्हणून ताईला मिळत आहे व्यंकीज पुरोटी यांच्याकडनं हे छानसं गिफ्ट हॅम्पर. या व्यंकीज प्युरोटीनमध्ये आहे चॉकलेटचा गोडवा आणि असे काही पौष्टिक घटक जे आपली रोगप्रतिकारक क्षमता वाढवतात, ज्याच्यामुळे आपल्याला हेल्दी आणि फ्रेश वाटतं. दिवसभरात एकदा एक ग्लासभर व्यंकीज प्युरोटीन घेतलं की आपला दिवस अख्खा ताजा तवाना जातो. सो हेच व्यंकीज प्युरोटीन यांच्याकडनं तुमच्यासाठी छानस गिफ्ट हॅम्पर. थँक्यू. आणि याच्याशिवाय झी मराठीकडनं अप्रतिम अशी भेटवस्तू. आणि ताई असं म्हणतात की गृहिणीसाठी कौतुक हा सुद्धा एक दागिना आहे. सो आम्ही तुमच्यासाठी हा कौतुक रूपी दागिना आणलेला आहे. चालेल तुम्हाला? प्लीज दोन मिनिटं उभे राहाल का? तर ताई झी मराठीकडनं तुमच्यासाठी हा कौतुक रूपी दागिना. वा. आणि याच्याशिवाय इतके छान चविष्ट अप्रतिम पदार्थ केल्याबद्दल झी मराठीकडनं ताईचा हा सन्मान. धन्यवाद आणि खूप शुभेच्छा तुम्हाला तुमच्या संपूर्ण पुढच्या आयुष्यासाठी. थँक्यू. कसा वाटला मंडळी तुम्हाला आजचा भाग? रेसिपी, गप्पा सगळा मला आवर्जून कळवा. त्यासाठी आपला हा पत्ता आणि ईमेल आयडी लिहून घ्या. आम्ही सारे खवय्ये, झी मराठी, 16वा मजला, ए विंग, मॅरेथॉन फ्युचर एक्स, NM जोशी मार्ग, लोअर परेल पूर्व, मुंबई 400013, वेबसाईट zmarathi.z5.com, ईमेल आयडी zmarathi@z.slgroup.com.
चला मंडळी, प्रियाताईंनी केलेले पदार्थ आमच्या समोर आहेत. आता आम्ही ते मस्तपैकी मनसोक्त हंटो, तुम्हाला देतो निरोप. परत भेटू आपण पुढच्या भागात. पण निरोप घेण्यापूर्वी माझा हा नेहमीचा प्रेमाचा आपुलकीचा सल्ला की हे असे चांगले पदार्थ प्लीज घरी नक्की ट्राय करा. मस्त खा आणि स्वस्त राहा. पाहत राहा आपल्या झी मराठीवरती. आम्ही सारे खवय्ये, पॉवर्ड बाय चिंग, शेजवान चटणी महाराष्ट्रासाठीचा न्यूट्रिशन पार्टनर वेंकीज प्युरोटीन, टेस्ट हेल्थ और माँ का प्यार. बाय. हवी.